एकाच कॉलनीत माहेर आणि सासर होतं ती नवऱ्याबरोबर दुसऱ्या गावी राहायची दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन माहेरी जायची पण कॉलनीतच असलेल्या सासरी मात्र एकदाही जायची नाही कारण काय तर म्हणे लग्न करून आल्यानंतर सासू एक दोन गोष्टींबाबत रागावली आधीच कुणाचा काही करायचा कंटाळा असेल तर खूप छोटी छोटी कारणंही पुरतात तसा काहीसा हा प्रकार होता सासू मुलांसाठी नातवंडांसाठी पापड लोणची करून ठेवायची ते मात्र सुनेला चालायचं त्या वस्तूंवर तिचा राग नव्हता मुलगा मात्र कधी कधी तिला सांगून तर कधी चोरून आईला भेटायला जायचा बहिणींची खुशालीही बघायचा तो त्याची कर्तव्य व्यवस्थित पार पाडायचा आईच्या बाबतीतली आणि बायकोच्या बाबतीतली सुद्धा दोघींनीही एकमेकांच्या बाबतीत असलेली ही अडी कायम ठेवली कधीही एकमेकींना भेटायचा विचार देखील केला नाही कधीही एकमेकींना भेटायचा विचारसुद्धा केला नाही दोघींनी त्यांचा हट्ट पूर्ण केला त्या दोघींना स्वतःचा अहंकार गोंजारल्याचं मनोमन समाधानही वाटत होतं पण ज्यानं आयुष्यभर दोघींना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्या सुखाचा त्याच्या मनाचा दोघींनीही कधी विचार केला नाही का